नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून आता राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलंय. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली असताना अर्ज न भरता त्यांच्याऐवजी ऐनवेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अर्ज भरला होता, त्यानंतर एकच खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हायकमांडला दिली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. विशेष करून महिला वर्गाने धार्मिक स्थळी जाऊन एकमेकींना तिळगुळ आणि सुगड्यांचं वाण देत हळदी कुंकुवाचा सण साजरा केलाय. राज्यभरातील धार्मिक मंदिरांमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली होती. पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेस ओवसा वाहण्यासाठी राज्यातील हजारो महिला पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ माजली होती. या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासात धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध लावलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फोन करणारी व्यक्ती ही खुनाच्या गुन्ह्यामध्ये बेळगाव येथील तुरुंगात शिक्षा भोगत असून जयेश कंठा असं या आरोपीचं नाव आहे. या व्यक्तीने तुरुंगातूनच गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. आगामी विधानसभा आणि 2024 लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करणार नसून स्वबळावरच या निवडणुका लढवणार आहे अशी घोषणा बसपाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली आहे. आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्या बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात अशी मागणीही मायावती यांनी केली आहे. अमेरिकेच्या आरोग्य उपसंचालकपदी भारतीय वंशाचे नीरव डी शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीरव शहा हे साथरोग तज्ज्ञ असून राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दुसऱ्या क्रमांकावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहा हे सध्या मेन सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशन या संस्थेच्या संचालकपदावर नियुक्त आहेत. गुगल सर्च इंजिनचे डुडल हे नेहमी चर्चेचा विषय असतं. आज 15 जानेवारी हा भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस. खाशाबा जाधव यांनी वर्ष 1952 फिनलँडच्या हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले व्यक्तिगत कांस्यपदक मिळवून दिले होते. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचं स्मरण म्हणून गुगलने आजचं डुडल खाशाबा जाधव यांना समर्पित केलं. नेपाळमध्ये प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये किमान 68 प्रवासी ठार झालेत. पोखरा विमानतळावर उतरत असताना हे विमान नदीमध्ये कोसळलं. नेपाळमधील नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण यती एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार 9NNC ATR 72 हे विमान काठमांडूतील त्रिभुवन विमानतळावरून सकाळी 10:33 पोखरा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघालं होतं. पोखरा विमानतळावर उतरत असताना नवीन विमानतळ आणि जुन्या विमानतळाच्या दरम्यान असलेल्या सेती नदीमध्ये ते कोसळले. भारतात डीमॅट खाते उघडण्याचं प्रमाण गेल्या 2022 या वर्षात प्रचंड वाढलं असून या वर्षात डीमॅट खात्यांची संख्या तब्बल 34% वाढून ती आता 10.80 कोटी इतकी झाली आहे. इक्विटी मार्केटमधून आकर्षक परतावा मिळत असल्याचं लक्षात आल्याने त्याद्वारे व्यवहार करण्यासाठी ही खाती वाढत आहेत. शेअर बाजार गुंतवणुकीविषयीचे भारतीय नागरिकांचे ज्ञानही आता वाढत. अमेरिकेची आर बोनी ग्रॅबियल ही मिस युनिव्हर्स 2022 या स्पर्धेची विजेती ठरली आहे. 15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लियन्स येथे झालेल्या समारंभात 71व्या मिस युनिव्हर्स स्पर्धाच्या विजेतीची घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या आर बोनी ग्रॅबियलनं मिस युनिव्हर्स 2022 मुकुट जिंकलाय. मिस युनिव्हर्स 2022 या स्पर्धेत 80 अधिक ब्युटी क्वीन सहभागी झाल्या होत्या. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळला जात आहे. शुभमन 97 चेंडूत 116 धावा आणि विराट कोहलीच्या 110 चेंडूत नाबाद 166 धावांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी गमावून 390 धावा केल्यात. त्यामुळे आता पाहुण्या श्रीलंकेला विजयासाठी धावांचा मोठा डोंगर सर करावा लागणार आहे. 3 सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारत 2-0 आघाडीवर आहे.